उमरखेड़ के एक प्रोफेसर का शव दिग्रस तालुका के सिंगन में एक नाले में एक पुल के नीचे मिला था। पुलिस ने आखिरकार इस हत्याकांड को सुलझाने में सफलता हासिल कर ली है। पुलिस जांच में सामने आया है कि अनैतिक संबंध के चलते पत्नी ने प्रेमी की मदद से पति की हत्या कर दी थी। 1 अगस्त को एक अज्ञात शव दिग्रस तालुका के सिंगन में एक पुल के नीचे मिला था। पुलिस ने फौरन जांच शुरू कर दी तो पता चला कि लाश उमरखेड़ के प्रोफेसर सचिन वसंतराव देशमुख की है। पोस्टमार्टम रिपोर्ट में खुलासा हुआ कि उसकी हत्या की गई है। 32 वर्षीय सचिन वसंतराव देशमुख इनकी हत्या के संदर्भ में गुना दाखिल किया गया था। गोपनीय सूचना के आधार पर 2 संदिग्धों को हिरासत में लिया गया। पत्नी वन विभाग में वन रक्षक के पद पर कार्यरत है, जबकि उसका प्रेमी वन विभाग में फॉरेस्ट गार्ड के पद पर कार्यरत है। इन दोनों को पुलिस ने हिरासत में ले लिया है और आगे की जांच स्थानीय अपराध शाखा और साइबर सेल की टीम कर रही है। गावाजवळचा नदीवर जो ब्रिज आहे त्या पुलाखाली आपल्याला दिनांक 1 ऑगस्टला दुपारी 4 नंतर एक बॉडी सापडली होती। तर त्या बॉडीची माहिती घेतली, त्यामध्ये त्या व्यक्तीचं नाव जे आहे ते सचिन वसंत देशमुख राहणार उमरखेड असं निष्पन्न झालं। सुरुवातीला तो संशयास्पद प्रकार वाटल्यामुळे त्याचं जे PM आहे ते आपण यवतमाळला शासकीय रुग्णालयातमध्ये केलं। त्याच्यामध्ये गळा दाबून मृत्यू असं कारण आल्यामुळं हा नॅचरल डेथ नसून आपल्याला तो मर्डर आहे हे निष्पन्न झालं। त्या अनुषंगानं मग मर्डरच्या अनुषंगानं तपास करणं चालू झालं। त्यामध्ये आमचे लोकल आपले दारवाडी YSP मिरखेलकर साहेब, आमचा LCBचे परदेशी साहेब आणि त्यांची टीम, सायबरचे आमची टीम, त्यांनी त्याचबरोबर उमरखेडचे आमचे जे पोलीस आहेत PI माळवे आणि त्यांची टीम, या वेगवेगळ्या स्तरावर याचं चौकशी चालू झाली। त्यामध्ये बाबा याचं नक्की कारण काय असावं याविषयी माहिती घेण्यात आली, टेक्निकल माहिती घेण्यात आली, त्याचबरोबर आमच्या लोकांनी आमच्या गोपनीय माहिती प्राप्त केली। आमची LCBची टीम वगैरे अकोट परतवडा या एरियामध्ये जाऊन आली। त्यानंतर हळूहळू एक एक गोष्ट ओपन झाली। तर याच्यामध्ये आता सुरुवातीला आम्ही तपासाच्या प्रायमरी स्टेजवर आहे, परंतु याच्यामध्ये प्रथमदर्शनी हा अनैतिक संबंधातून हा खून झालेला आहे अशी शक्यता पुढे येत आहे। प्रायमरी स्टेजला असल्यामुळे आम्ही जास्त सांगू शकत नाही, पण याच्यामध्ये मृतकाची पत्नी धनश्री देशमुख आणि एक फॉरेस्ट गार्ड आहे परतवडा या ठिकाणी काम करणारा शिवम बचले म्हणून, यांचा दोघांचा सहभाग आत्तापर्यंत निष्पन्न होत आहे। त्या पद्धतीने आम्ही तपासात पुढे जात आहोत आणि जी अपडेट असेल आपल्याला कळवणार। तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com।